राम राम आता विक्री कशा पद्धति ने आता काय भाव दादा 200 रुपये किलो प्रमाणे विक्री एक अर्धा किलोच नाही अर्धा किलोच असेल ना अर्धा किलोचे 100 रुपयाला पाकिट असते आसोळा या ठिकाणी जी खजुराची शेती आपण या ठिकाणी बघितली या खरं तर संपूर्ण खजूरचा बागेचं जे काही प्रत्यक्ष व्यवस्थापन किंवा नियोजन ज्यांनी केलं ते आनंदराव गावडे साहेबांची आपण आताच त्यांच्यासोबत चर्चा केली पण प्रत्यक्षात खऱ्या अर्थानं त्या त्यांनी केलेल्या नियोजनाची अंमलबजावणी खरं खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडे आहे त्यांचे बंधू आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ की तुम्ही ही विक्री व्यवस्था आणि प्रत्यक्ष शेतातलं व्यवस्थापन हे ते कशा पद्धतीने करतात हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. रामराव. रामराव. तुमचं नाव सांगा पूर्ण. माझं नाव दत्ता नारायणराव जावळे आसपूर. हां. आता तुम्ही नेमकं खजुराच्या शेतीमध्ये कोणत्या हे सांभाळता कोणती बाजू सांभाळता? म्हणजे सांभाळायचं म्हणजे काय त्याचं वृक्षाचं ते सगळं करण्यात असते वर्षभर काटे काढणं फुलावर आले त्याचं पॉलिनेशन करणं त्याचं एक जानेवारी पासून त्याचे ते पॉलिनेशन सुरुवात होते अगोदर डिसेंबरला काटे काढावं लागते. पॉलिनेशन कसं करतात? पॉलिनेशन म्हणजे हे कणीस आपल्या ज्यावरीसारखं उगवलं की ते कणीस फाडून काढायचं आणि नळाचं पावडर त्याच्यावर रॅकिंग करायचं. माझी जावं कणीसावर म्हणजे पावडर अगोदर वेगळं करतात? नाही अगोदर पावडर नराचं झाड वेगळं असतंय. माझी तर दोन्ही एकच जात आहे नर आणि मादी जसं मानव आहे स्त्री आणि पुरुष त्या प्रकारच्या हे झाडामधून नर आणि मादी आहे. आपण काय करतो नराचा पावडर काढतो त्याला वाळवतो वाळून क्षणी त्याच्या मादीच्या फुलावर त्याची ड्रेसिंग करतो. अच्छा म्हणजे वाळवायला लागतं हा अगोदर ते नराचा पावडर काढून वाळवायचं त्याचे फुलं एकडे करावं लागतं त्याचे. बरोबर. त्याच्या जीवाणू किती आहेत जीवंत किती मेलेले आहेत सक्सेस आहे का नाही ते बघावं लागत ते. बरोबर. आणि साधारणतः हे पॉलिनेशन किती दिवस चालतं? हे पॉलिनेशन 2 अडीच महिने चालतं. अडीच महिने चालते. बापरे. आणि म्हणजे कसं आहे जर लवकर जर गर्मी असेल तर 2 महिन्यामध्ये आटोपून जाते आणि थंडी जर जास्त पडली असेल तर गर्मी झाल्याशिवाय पॉलिनेशन होत नाही. बरोबर. त्याच्यामुळे थोडं पंधरा वाढून जाते. साधारण ह्याला मजूर किती लागतो? मजूर कमीत कमी आता तुम्हाला सांगतो जसे ते कणकणचं पाऊन मजूर असते. पहिल्या हप्त्यामध्ये आपल्याला मजूर 4 ते 5 लागते. दुसऱ्या हप्त्यामध्ये 10 ते 15 मजूर लागते. 20 मजूर लागते. जसे कणस वाढतील पॉलिनेशन त्याप्रमाणे मजूर लागते. पॉलिनेशन झाल्यानंतर कधी सुरू होतात? त्याला तुम्हाला सांगतो 1 जानेवारीला कणीस निघते आणि आपल्या 15 जूनला फळ विक्रीला येते. 15 जूनला. 15 जून. आता चांगल्या पद्धतीचा बहार आहे आपल्या हो हो. तर जो पाऊस मोठा पाऊस किंवा सतत झड जर असेल वाईट परिणाम होतोच ना त्याचा. आता एक हिरी माशी असती माशी फिरती त्याला फवारणी काहीतरी आता लागायला शोध त्याचा. आता आजपर्यंत आपल्या तो भारत गेला होता अज्ञान कोणाच गेला जातक माहित नव्हती काय ते असे ना.
घरात म्हणावं लागेल ना. बरोबर. याचा अजून काही तुमच्या अग्रिकल्चरला शोध नाही, विद्यापीठाला याचा शोध नाही. याचा म्हणजे किती नवदाची बाब आहे तुमची. विद्यापीठाने लक्ष दिलेलं नाही. लक्ष ते झिरो लक्ष. माझ्या तर त्यांना माहित पण होत नाही हे कशाचं झाड आहे, हे काय. येण्यासारखं PhD करून आम्हाला विचारतात हे काय फळ. नाही मग मी म्हणते याच्या PhD काय करा. येणार तर याची जात माहीत होत नाही, खजूर माहीत होत नाही. हे शिंदाळाचं झाड आहे म्हणतात का गोंधळाचं झाड आहे याला काहीच माहीत. पण शेवटी आता आमच्या बंधूने त्याचा शोध लावला. त्याचा एक वर्षभर अभ्यास केला. दोन बंधून हे रिटायर झाले. रिटायर झाले म्हणजे आमच्या मुळावर आले. म्हणजे कसे आले, ते काम दुटले ना आमचे. मस्त पैकी खात मुळावर आले म्हणजे त्यांना आम्हाला अनाप पाण्याला लावलं. बरं का, ते गुन्हेगारचा भाग आहे. आणि त्यांच्यापासूनच झाले सगळे. रिटायर झाले म्हणून त्यांनी काही ना काहीतरी कामं उलट केले. भाजीपाल्याची त्यांनी नियोजन केलं, त्याचं अंमलबजावणी तुम्ही करत राहिली. अशी मजा केली मी तुमच्या मुळावर आले म्हणजे. त्यांना राग येऊ नये, त्यांना तर येतच नाही. कारण ते दान निवडले वडील फोडी. नाही तुमचा सगळ्या बंधूंचा सुसंवाद चांगला आहे हे सर्व ज्ञात आहे. आम्हाला सुद्धा माहिती आहे की नाही ते जगाला माहित. आम्ही साधन भाऊ बसल्याशिवाय कोणती गोष्ट काही निर्णय घ्यायचा, काय लावायचे, कुठे काय करायचे याचा निर्णय झाल्याशिवाय एकाच्या मनावर काहीच करीत. बरोबर. बरं दादा, मला सांगा की आता तुम्ही जे विद्यापीठाच्या बद्दल बोललात, विद्यापीठ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी अरे बाबा, आपले एवढं विद्यापीठ आहे, PhD आहे, आपल्या भारताची उपलब्धी का होत नाही. तुम्ही याची तयारी का करीत नाही. तुम्ही आपल्या विद्यार्थ्याला सांगा याचा शोध लावा. याचं लंडनहून जे रोप येते एकच बुवा कंपनी घेऊन बसलेला. बरोबर. अनेकाला होते त्याचे भाव कमी होतील, गरीब गुरीब खजूर लावतील. बरोबर. मला हे म्हणायचे. बरोबर. पण त्याचा एकच भाव वाढत चालला त्याचा. आता कारण तो एकटा आहे ना भारतामध्ये. वर्षाचं झाल्यावर आपला देतो 4000 एक गाडी. नाही काल आम्हाला तुमच्यासारखा एक शेतकरी भेटला, जोराचा विषय निघाला, विद्यापीठाचा विषय निघाला. हो, त्यांनी काय सांगितलं साहेब, विद्यापीठाची शेती तर खूप पडीत आहे, त्या ठिकाणी जर खजुराची लागवड केली म्हणजे दुसऱ्याला काही पीक घेता येते. त्यांना माहितच नाही ते जायचं आहे काय. अहो, ज्याला हे माहितच नाही बाळा, पण त्याला ते दिवसाचा काय अनुभव आहे. तर काही साधे सोपं नाही. आम्हाला 2 वर्षाला पहिल्याला बरं काय व्हावं काही वाटलं नव्हतं. चला आता मी हान येणारी आपल्या नशिबात तेवढून मिळते. बरोबर. बरं का. नाही पण आता जे तुम्ही अनुभव, मला मी एकच म्हणतो की गळजीव आली. कमीत कमी या डॉक्टर लोक आहे ना तुमचे PhD झालेले, त्यांनी याची गळ थांबवायची प्रयत्न करावा. आम्हाला मार्गदर्शन करावं सुचवा, हीच आमची अपेक्षा आहे. बरोबर. म्हणजे शास्त्रज्ञांनी आता जी झड लागलेली असेल किंवा पाऊस असेल त्याच्यामध्ये पीक चांगलं आहे. नाही गळाल्यावर पीक चांगलं. नाही जे शास्त्रज्ञांच्या बाबतीत तुम्ही म्हणताय की त्यांना आणखी अंदाज आला नाही. बरोबर आहे. पण जेव्हा साहेबांनी तुमच्या बंधूंनी जेव्हा घेतली तुम्हाला लागवडीची सूचना केली तेव्हा तुम्ही पण त्यांना तसंच नाही आम्ही सांगितलं. आम्ही त्यांना म्हणजे शेंगड लोक म्हणतात इथं काय सिंचन दारूच प्यायला मिळते. आमच्या बाबतीत मी ते कधी माहीत नाही. पण आता नंतर आल्याच्या नंतर ते लोक म्हणजे आम्ही तुम्हाला असं म्हणलो पण इथे वेगळंच खायला मिळालं. बरोबर. हे त्यांना आनंद झाला बरं का विचारायला. नाही आम्ही आता ह्याची चव जी बघितली म्हणजे खजुरा अशा पद्धतीची खजुरा आम्ही बऱ्याच ठिकाणी खाल्ली आहे. पण याच्यातला जो मधारपणा गोडवा आहे अगदी मधासारखा हो हा कुठे सापडला. आता मला साहेब एकच म्हणायचे याला आम्ही जे मधारपणा आहे म्हणजे यांच्या मार्गदर्शनाखालीच करतो ना. आम्ही काय मनानं करतो काय हे सांगतात किंवा जीव अमृत करा. याला आम्ही काय करतो 20 लिटर गोमूत्र, 30 किलो शेण, राणीपीठ, गुळडाक, 5 दिवस सडीतो, त्यांनी हिंदवी वाटत सगळ्या बागाला देतो. याला रासायनिक याला दरवर्षी आम्ही दर पाळीला 1 जून महिन्यामध्ये 50 किलो आणि डिसेंबरमध्ये 50 किलो अच्छा असे 2 रोज शेण खताचे देतो. 50 किलो. बरोबर. याच्या उपर आमचं काही नाही. बरोबर. बस. बर. तर आता ही जी विक्री या ठिकाणी आपण करतोय हो साधारणतः एका दिवसाला किती विक्री होते या ठिकाणी. म्हणजे आता तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी कमीत कमी 60,000-70,000 विक्री गेल्या वर्षी. आता यावर्षी माल बाहेरचा आला किती दिवसाची. एका दिवसात. आता यावर्षी कसं आहे 30 पर्यंत जाते, कधी 25 होते, कधी 20 होते, कधी तर 20 पूर्ण विक्री होती. अच्छा. हो. आता बाजारामध्ये हाच माल
शंभर रुपये किलो विकतो। परभणीचे लोक हाच माला परभणीचे किलो प्रमाणे इथे येऊन घेतो। मला म्हणते बाबा असं कसे, मला असं कसे की तुम्ही माझे विकारे कसे मला तुमचं किती कामाला। मी म्हणता मान्य मला शंभर रुपये तिकडं मिळाले, 200 रुपये आम्ही विकालो, माझं विकार्य कसा माझा प्रश्न कृपा करून विनंतीपूर्वक तुम्ही सोडा। बरं म्हणजे काय म्हणजे फरक काय त्याला मला जातं नाही। चाहू खाण्याला काय त्या तुम्हाला चवच कळत नाही, तुम्हाला फरकच काय सांग। तुम्ही ही खा चाहून बघा, ती चाहून बघा आणि मग नंतर मला फरक। म्हणजे तुम्ही ह्या संपूर्ण विक्रीचं व्यवस्थापन तुम्ही बघता, सकाळी किती वाजल्यापासून नाश्ता संध्याकाळी? सकाळी आम्ही 6:30 दोघे भाऊ असतो। अच्छा, साहेब येतात 6:30, मी पण 6:30 ही हजर असतो। अच्छा, कधी मी अगोदर येतो कधी ते अगोदर येतात, मात्र सकाळी 6 इथं आल्याशिवाय गत्यंतर नाही। बरोबर, बस नाही दादा, ह्याच्यामध्ये जो गोडवा सांगितला असं म्हणतात की तुम्ही जे सांगितले की ट्रीटमेंट किंवा जीवामृत आणि आता ते आता आमच्या मंदिरात माहिती काय ते काळा का आहे, काळीची जमीन आहे आपली आणि ह्याच्यामधली जे काय काय म्हणते कोटे मला येत नाही बरं का, मला रेगळे वडा येत नाही, असा मोकळा बोल किती पारावर बसून, पण तुमच्या पुढे मी चळचळ कापत नाही। नाही दादा, आता जो मधळपणा मी तुम्ही सांगितलं की जीवामृत देता सगळ्या गोष्टी ज्या साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने देतात, पण त्यासोबतच असं म्हणतात की तुम्ही एखादी वस्तू बनवत असताना तुम्ही किती मनातून बनवता, किती त्याच्यात प्रेम ओतता, त्याने सुद्धा त्याचे गोडवा वाढतो। बरोबर आहे, आणि तो गोडवा तुमच्या ट्रीटमेंट मध्ये सुद्धा दिसतो। काळजीपूर्वक काळजीपूर्वक करावं लागत असते, कोणती गोष्ट काळजीपूर्वक केली तरच होते। बरोबर, ते आमचे दूध केले बघा जे पलीकडे बसले ते म्हातारे आहे का, आमचं दूध आहे ते। अच्छा, म्हातारे तुमचं आहे ना? बरोबर बरोबर, हो तर काही आता नवीन जे काही लागवड करू इच्छित शेतकरी साधारण तुमच्या गावामध्ये जवळपास साहेबांनी सांगितले 52 एकरवर 52 ते 55 एकरवर सध्या लागवड झाली। हो हो, 55 एकरच्या आसपास लागवड झालेली आहे। तर यामध्ये येणाऱ्या नवीन शेतकऱ्याला आपण काय सल्ला घेऊ इच्छित? सल्ला म्हणजे आम्ही जे आम्हाला माहिती तेवढा सल्ला आम्ही देत राहतो, विचारून घेतात विचारे पण पोटात नाही ठेवायचं। ओठात ओठात आणायचं, ओठात देशात पांगवायचं, जगात पांगवायचं। ज्ञान आपणालाही मिळाले आपण पोटात घालून ठेवायचं अशात का भाग, जे आपणाशी ठाऊक आहे दुसऱ्या आमच्या घरात 6 जण भावायचे आहे। किती नाही की आता याने करू नये त्याने करू नये पोटात ठेवायचे, प्रत्येकाला तळमळीने सांगतो की बाबा लावा चांगलं आहे, पण आता एकच माझी विनंती आहे की पीएचडीवाली डॉक्टर लोक यांनी फक्त आम्हाला गळीचं आम्हाला औषध द्यावं थांबत, एवढीच विनंती आमची। तरच मला मग याच्या जमिनी संस्कृतीचा मला अभिमान आहे। नाही तू काय नुसते मायबा खड्यात धरून काय केली आहे, काहीच नाही केलं। म्हणजे विक्रीच्या व्यवस्थापनाच्या संदर्भात दादासोबत चर्चा करत असताना खरं तर एखाद्या कीर्तनकाराची आठवण यावी अशा पद्धतीने त्यांचं वक्तृत्व आहे, आणि ते अगोदर सांगत होते की मला बोलता येत नाही, कारण त्यांच्या जेव्हा आपण त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली तेव्हा आपल्या लक्षात आलं की ते कशा पद्धतीने बोलू शकतात, आणि त्यांनी जे विक्रीचं व्यवस्थापन या ठिकाणी केलेलं आहे ते अत्यंत चांगलं आहे, आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जो आमचा फावला वेळ गावात कुठेतरी गेला असता तो साहेबांनी ते खजूर लागवड केल्यामुळे आम्हाला वेळेचा सदुपयोग होतो, नवीन नवीन माणसं या ठिकाणी भेटतात, बोलणं होतं, चर्चा होते, आणि म्हणजे स्वार्थाबरोबर परमार्थ असं परमार्थ परमार्थ हा सगळ्याच गोष्टी या ठिकाणी होतात सगळ्या, आणि सगळ्यांचे भेटीगाठी होतात, एक चांगलं वातावरण होतं आणि तेच आपल्यासाठी एक चांगलं असतं असं एक त्यांचं म्हणणं आहे। दादा, तुम्ही या ठिकाणी आम्हाला चांगल्या पद्धतीची माहिती दिली, त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना सल्ला दिला, काही व्यक्त केल्या त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो, धन्यवाद। आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।